नमस्कार, मी मधुरा मंगेश परब. आणि मी आस्था मंगेश परब. आम्ही नवी मुंबई नेहरू इथे राहतो. सर्वात प्रथम प्रमुख इव्हेंट्स मॅनेजमेंट, त्यांची टीम आणि अमित सोलंकी सर यांचे मी खूप आभारी आहे, कारण त्यांनी या पॅन्डेमिकमध्ये मुलांचा विचार करून ऑनलाईन नाट्यशिबिराचं जे आयोजन केलं आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. या नाट्यशिबिरामुळे माझ्या मुलीमध्ये भरपूर कॉन्फिडन्स आला आहे. तिला नाट्य एक ह्या कलेची एक आवड निर्माण झाली आहे. त्याच्या एक नवरस म्हणजे काय, एकांगिका काय असते, कथावाचन कसं करतात, याच्यामुळे तिच्यामध्ये मराठीचं एक छान आवड निर्माण झाली आहे. आणि या इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठीची एक आवड निर्माण होणे खरंच खूप छान गोष्ट तुम्ही केली आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्व टीमचे खूप आभारी आहे. अमित सर, तुम्ही खूप छानरित्या मुलांशी एकरूप होऊन मुलांचा एक विचार करून खूप छान शिकवलं. 2-2.5 तास हे मुलं कसे, म्हणजे खूप वेळ कमीच पडतो की काय असं त्यांना वाटत होतं. तुमचे मी खूप खूप आभारी आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मला हे शिबिर खूप आवडलं. या शिबिरातून खूप काही शिकायला भेटलं. मुख्य म्हणजे तर वाचन कसं करायचं त्याची आवड निर्माण झाली आणि कॉन्फिडन्स आला कसं बोलायचं. आणि अमित सर, तुम्हाला खूप खूप थँक्यू. मी यशवंत जगन्नाथ जाधव. मी नीलम यशवंत जाधव. आणि मी सम्यक. आम्ही कामोठे नवी मुंबई येथे राहतो. माझ्या मुलाने बालनाट्य शिबिरात सहभाग घेतलेला, त्यानिमित्ताने आम्ही ही प्रतिक्रिया देत आहोत. तर बालनाट्य शिबिराच्या मार्फत कोरोना महामारीच्या काळात मुलांना एक अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल सर्वप्रथम प्रमुख इव्हेंट्स अँड प्रोडक्शन टीमचे खूप खूप आभार. वार्षिक परीक्षेनंतर मुलांचा जो महत्त्वाचा आणि आवडता स्लॉट असतो तो म्हणजे एप्रिल आणि मे महिना, ज्या महिन्यात मुलं विविध प्रकारची ॲक्टिव्हिटीज जोपासतात आणि स्वतःला एक्सप्लोर करतात. परंतु ह्यावर्षी आणि गेल्या वर्षी देखील नेमकं एप्रिल आणि मे महिन्यातच कोरोना महामारीच्या वाढीमुळे मुलांना कोणतीच ॲक्टिव्हिटी करता आली नाही आणि नाही त्यांना कुठे बाहेर फिरायला जाता आलं. त्यामुळे नुसतं घरात बसून ते पार कंटाळून गेले होते. त्यातच टीमने घेतलेला हा बालनाट्य शिबिराचा उपक्रम खरंच प्रशंसनीय आहे. या 7 दिवसात सर्वच मुलांनी मनसोक्त आनंद घेतला. नियमात राहून वेगवेगळ्या प्रकारे आपापली कला दाखवली. मुखवटे तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे मराठी भाषेतले रस, आवाजातील चढ उतार, निरीक्षण करून एखाद्याची नकल करणे, खास करून जे मराठी वाचनाचं लेक्चर झालं त्यात खूपच मजा आली. त्यानिमित्ताने मुलांचं मराठी ऐकताना खूपच मजा येत होती. सरांना मुलं एकरूप होणं आणि मुलं सरांना एकरूप होणं हे फारच विलक्षण होतं. जनरेशन गॅप कसा कमी करावा, लहान मुलांशी कसं इंटरॅक्ट व्हायचं हे अमित सर सोलंकी सरांनी अप्रतिमरित्या शिकवलं. या बालनाट्य शिबिराला शेवटचा दिवस म्हणजेच तारीख 17 येऊच नये असं खरंच मनापासून वाटत होतं. सर्व मुलं ऑनलाईन आहेत की नाहीत हे पाहणाऱ्या मयूर जाधव सरांचे विशेष आभार. भविष्यात असेच उपक्रम राबवित राहा, आम्ही देखील सहभागी होऊ. जाता जाता पुन्हा एकदा अमित सर, बॅकएंडला असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवर टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्या सर्वांचं मनापासून आभार. मला देखील हे शिबिर खूप आवडलं. सर, असेच शिबिर घेत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. परत एकदा पालकांचे आणि मुलांचे दोघांचेही आभार. थँक्यू सो मच. पुन्हा लवकरच भेटू.